अजय काय सगळं गाव यानंतर मी अस्मिता मोरे मॅडमांना विनंती करते की त्यांनी महिलांना मार्गदर्शन करायचं. पोलीस भरती निघालेली आहे, तुमच्या मुलगी असो बहीण असो किंवा सून पण बारावी पास जर झालेली असेल तर त्यांना पोलीस भरतीचा फॉर्म भरायला लावा. आणि मी इथं बोलले दोन शब्द तर माझ्यामुळे दोन चार जणी पोलीस जर झाल्या तर मला खरंच खूप चांगलं वाटत. आणि विशेष तुमचा जास्त वेळ न घेता, भूक लागली ना तुम्हाला? हो ना. पहा सर्वांच्या तोंडाला पाणी सुटणारी अशी छान पैकी कढी बनवलेली आहे आणि मस्त खिचडी. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज मी एका कार्यक्रमामध्ये गेलेले महिला जागतिक दिनानिमित्त रिलायन्सच्या वतीने महिला बचत गट या म्हणजे साऱ्या बचत गटाचा कार्यक्रम होता. तर खूप खेड्यातून महिला आलेल्या ह्या कार्यक्रमासाठी, गंगाखेड, धामणगाव, त्याच्यानंतर मंठा, बऱ्याचशा महिला आल्या. आणि विशेष सर्व महिला मला पाहून आणि भेटून खूप खुश झाल्या, कारण की या सर्व महिला आपले यूट्यूबचे आणि इंस्टाग्रामचे सर्व व्हिडिओ पाहत होत्या आणि त्यांना खूप म्हणजे आश्चर्य वाटलं की त्या कार्यक्रमामध्ये मी भेटले त्यांना. म्हणे मॅडम, आम्ही स्वप्नात पण विचार केला नव्हता तुम्ही आम्हाला भेटताल. तर मी पण त्या महिलांना म्हणजे सर्वांना महिलांसोबत भेटले, त्यांच्यासोबत फोटो काढले आणि छोटासा व्हिडिओ केला, जास्त काही मोठा नाही. पण मला पण खूप खूप आनंदी झाले सर्व खेड्यातल्या माझ्या माता भगिनी यांना भेटून. आणि मी पण आणि मी भाषण तुम्ही नेहमीच म्हणता मॅडम तुम्ही बोलता का, भाषण कधी स्पीच करता का, तर मी भाषण पण खूप चांगल्या म्हणजे बघा तुम्हीच बघा ते चांगलं केलं का कसं केलं. तर आपल्या भाषेचा आपण कधी पण आदर केला पाहिजे. आणि बऱ्याचशा महिलांना गावाकडच्या भाषा आवडतात आणि गावाकडच्या माणसांना आपलंसं करण्यासाठी आणि त्यांच्या भाषेमध्ये बोललेलं कधीही चांगलं. आणि मी आज भाषण न झाडता म्हणजे जागतिक महिला दिनाचं म्हणजे हे यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, भरपूर काही असं भाषण न कारण की भरपूर महिलांचे ऑलरेडी भाषण झालेले होते आणि त्याच्यामुळं मला थोडं मोजकंच बोलायचं होतं आणि कमी शब्दामध्ये. आणि विशेष आपल्या सर्व ज्या आपली जी यूट्यूब फॅमिली आहे यातले मेंबर बरेचसे जण पाहूनच खुश झालते, त्यामुळं त्यांच्यासाठी स्पेशल मी बोललेले. आणि कसं वाटतं माझं भाषण तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. अजय काय सगळं गाव राहत काय आम्ही तुमचे रिलेट पाहतो सगळे या इकून निघा, अंधार यायला इकून जरा गोऱ्या येतात इकडले. कोणत्या गावशी? गंगाखेडला होते ना, 6 वर्षाखाली होते गंगाखेड, त्याच्यानंतर 4 ठाण्याला बदली झाली आणि 4 ठाण्याहून नंतर सेलू लावलो. धामणगावच्या आहेत बरं सर्व लेडीज आणि त्या सर्व आपले युट्यूबचे व्हिडिओ पण पाहतात. आणि थँक्यू, मला पण छान वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून. सर्वच घेऊ द्या आणि बोलवणारे ते आमचे भाऊजी येतं पाठीमागून. यानंतर मी अस्मिता मोरे मॅडमांना विनंती करते की त्यांनी महिलांना मार्गदर्शन करायचं. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज रिलायन्सच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला निमंत्रण केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि सन्माननीय व्यासपीठ
आणि बरंच काही असं काही मी बोलत नाही, कारण की तुमचे चेहरे पडलेले दिसतात. भूक लागली का? कारण की मी पण एका खेड्यातली आहे आणि खेडेगावातून मी पोलीस झालेली आहे. मी माझा परिचय कोण कोण ओळखतं मला हातवर करा. आणि स्टेज वरच्या आता किती जण ओळखता? म्हणजे मुलीच जास्त ओळखीची आहे ना. तर असो, तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहो आणि सर्वांवर राहो. ॲडव्होकेट मॅडम बोलल्या, त्याच्यानंतर डॉक्टर मॅडम पण बोलल्या, आणि सर्व महिलांना मॅडमनी सांगितलं कायद्याविषयी माहिती वगैरे. तर मला तरी वाटतंय आजकालच्या मोबाईलच्या युगामध्ये एवढं झालं की आम्ही पोलीस आहोत, आम्हाला जेवढ्या कलमा माहिती नाही तेवढ्या महिलांना माहिती आहेत. डायरेक्ट महिला कधी कॉल आला एखाद्या महिलेचा, मॅडम म्हणतात मॅडम मला 498 करायची नव्हती. म्हणजे त्या विचारत नाही मॅडम कोणती केस खराब काय नाही. त्या म्हणतात मॅडम नवरा लय मला भांडण वगैरे करायला, मला त्याच्यावर 498 करायची. म्हणजे मी बोलणार काय? आणि चांगली गोष्ट आहे, महिला जागरूक झालेल्या आहेत आणि महिला एवढं छान, म्हणजे आता पाहिलं उद्योजक पण झालेल्या आहेत आणि गावाकडच्या माझ्या ज्या भगिनी आहेत त्या मागे कुठेही राहिलेल्या नाही. असं नाही की आम्ही ड्युटी करतो म्हणजे आम्ही खूप मोठ्या आहेत. आम्ही मोठ्या नाही आहेत, आम्ही तुमच्यामुळे आम्ही मोठ्या झालो होतो. कारण की माझी आई पण शेतातच काम करते आणि मी पण जेव्हा लागायच्या अगोदर शेतातच, म्हणजे शेतकरी कन्या आहे. माझे आई वडील दोघं पण शेती करतात आणि मला अभिमान आहे. मी एका शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे. आणि जेवढ्या महिला आल्या तर त्यांना अजून एक सांगते मी, आता पोलीस भरती निघालेली आहे. तुमची मुलगी असो, बहीण असो किंवा सून पण 12वी पास जर झालेली असेल तर त्यांना पोलीस भरतीचा फॉर्म भरायला लावा. आणि मी इथं बोलले दोन शब्द तर माझ्यामुळे दोन चार जणी पोलीस जर झाल्या तर मला खरंच खूप चांगलं वाटेल. आणि विशेष तुमचा जास्त वेळ न घेता, भूक लागली ना तुम्हाला? हो ना? हो हो म्हणा पटकन. म्हणजे जास्त तुम्हाला काही बोर करणार नाही. मला माहितीये का, सर्वात जास्त गावाकडचे ज्या महिला उखाणे घेतात ते खूप आवडते. तर एखादी महिला कोण असं छान मोठा उखाणा घेऊन दाखवल? अरे तुम्ही पण बोला स्टेज वर येऊन, असं काही नाही. तुम्हाला माहिती तर द्यायचा का? माईक द्यायला लावायचा का? अरे कोणाला उखाणा येत नाही का? बरं सासूबाई सुनीला एखादं टोमणं मारते तसं टोमणं मारून दाखवाल का? अरे आपला व्हिडिओ व्हायलाय बरं, उद्याच्या व्हिडिओ मध्ये येतात तुम्ही. नाही नाही, मला कोणाच्या घरी भांडण लावायचे नाहीत, भांडण लावायचे नाहीत. असेच आनंदी राहा आणि परत एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच मला इथं बोलवलं त्याबद्दल. तुमचे सर्वांचे आभारी आहे. कसं वाटलं माझं भाषण? आणि भाषण म्हणजे त्यांच्यासाठी आपल्या माणसांना आपण जसं घरी बोलतो तसंच मी तिथं बोललेली. नाही तर तुम्ही म्हणताल मॅडम ते काय भाषण होतं का, तुम्ही तर उगं हसी मजाक केला. कारण की सकाळपासनं त्या महिला बिचाऱ्या घरून 6 वाजता निघालेल्या आणि जे कार्यक्रम झाला ते दुपारी 2:30 झालेला. आणि माझ्या अगोदर 3 ते 4 लेडीजनी भाषण केलेली आणि 1-2 म्हणजे सरांनी पण केलेली. तर त्या खूप अशा म्हणजे उदास झालत्या आणि नाराज पण, कारण की भूक लागलेली असेल बिचाऱ्यांना आणि त्यांचे चेहरे पाहूनच मी ओळखलं होतं त्यांना. तर त्यामुळंच मी थोडं हसी मजाकचं वातावरण केलं आणि विशेष त्या सर्वजणी मला ओळखत होत्या. पहा, सर्वांच्या तोंडाला पाणी सुटणारी अशी छानपैकी कढी बनवलेली आहे आणि मस्त खिचडी सर्वांच्या, म्हणजे लवकर स्त्रियांसाठी झटपट होणारं आणि पटपट खाणारी वस्तू म्हणजेच खिचडी. आणि त्याच्यासोबत मस्त आई पापड बनवून गेलेली, तर ते पापड खाण्याचा आनंद घेतोय. मस्त खिचडी, पापड आणि कढी आणि याचं मस्त छानपैकी आता खाणार. आणि कधी कधी खिचडी भजे आम्हाला आवडत नाही, तर कारण की भजे फक्त आईच्या आणि सासूबाईच्या हातचे आवडतात. मला पण एवढे काही विशेष भजे नाही येतात, पण जसे टेस्ट दुसऱ्यांची खाण्या वाजते तसं स्वतःच्या कंट्रोल होत नाही. आता हे पहा, मस्तपैकी
ताट किती छान वाढून आणलेले आणि हे खायला कोण येणार अगोदर. आर्या आर्या नाही कोणीच नाही आली मला वाटलं आर्या आली काही आणि मस्त बघा किती छान पैकी खिचडी कढी पापड आणि लोणचं लवकर या पटपट खाऊ.